शिवीर धरणाला जमीन खचल्यामुळे गंभीर धोका निर्माण झालाय. या धरणाच्या आजूबाजूच्या जमिनीला प्रचंड मोठ्या भेगा पडलेल्या आहेत, त्यामुळे धरणातून जॅकवेलकडे जाणाऱ्या कालव्याची संरक्षण भिंतही खचलेली आहे. त्यामुळे हा कालवा केव्हाही बुजला जाऊन रत्नागिरी शहराचा पाणी पुरवठा बंद पडण्याची शक्यता आहे. धरण परिसरातल्या सुमारे 10 एकर जमिनीमध्ये या भेगा गेल्यामुळे इथल्या ग्रामस्थांची शेतीही धोक्यात आली आहे. या सगळ्या परिस्थितीकडे रत्नागिरी नगर परिषदेचं मात्र दुर्लक्ष होत आहे. तडा गेलेल्या जमिनीमुळे खालच्या घरांना धोका निर्माण झालेला आहे आणि नगर परिषदेचे लोक ही फक्त मे महिन्यामध्ये मे सुरुवात झाला मार्च पासून मे जून एवढ्या मुक्तीला फक्त अधिकारी वर्ग हे इकडे पाणी बघण्यासाठी येतात आणि पाणी आडवत फक्त पाण्याचं तेवढं बघणार, पाणी एवढं आहे पाणी तेवढं आहे एवढं हे करणार. पावसाळे धरण काय आहे, धरणापासून किती लोकांचे नुकसान झाले किंवा किती 10 एकर जमीन लोकांची इकडे घडले हे बघण्यासाठी येत नाही. फक्त पाण्यासाठी फक्त मे महिन्यामध्ये फक्त येणार. हा रस्ता आहे, हा स्मशानभूमी जाण्याचा रस्ता आज किती गोष्टी असा पडू नये. पाटबंधारे किंवा नगर परिषद ह्या आमच्या रस्त्यासाठी हे काहीच करत नाहीत. आणि आपण बघतोय की रत्नागिरीतल्या शिवीर धरणाच्या परिसरात जमिनीला